नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की लक्ष्मीपूजनाचा विधी हा कसा करायचा आहे सर्वप्रथम एक चौरंग मांडून पूजेचा परिसर शुच्छीभृत करून घ्यावा म्हणजे स्वच्छ करून घ्यावा त्यावर शुभ्र वस्त्र मांडावे आणि महालक्ष्मी तसेच महागणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी गणपतीची यथासांग पूजा करून लक्ष्मी पूजेची सुरुवात करावी मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यावा गंधाक्षता फुले वाहून देवी आणि गणपतीला आवाहन करावे त्याच वेळेस पृथ्वीमातेसही मनापासून अभिवादन करत ऋण व्यक्त करावेत कारण जमिनीला हात लावून नमस्कार करावा भूमिपूजन आणि स्मरण याकरिता कारण की काळी आई आपल्याला धनधान्य देते आणि पालन पोषण करते म्हणून तिथला नमस्कार करावा त्यानंतर ओम केशवाय नमहा ओम नारायण नमः ओम माधवाय नमः मंत्र म्हणत गंगोदक प्राशन करावे पळीभर पाणी हातात घेऊन संकल्प सोडावा आणि हातात फुले अक्षदा आणि एक रुपया घेऊन त्यावर पळीभर पाणी सोडत देवाला अर्पण करावा नवग्रहाची पूजा करून नवग्रह स्रोत म्हणावे किंवा ऐकावे पूजेतील सर्व देवांना गंध व फुले वाहून नमस्कार करावा त्यानंतर लक्ष्मीपूजा करताना धन संपत्ती लक्ष्मीचरणे अर्पण करून श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त किंवा कनकधारा श्रोतपटन किंवा श्रवण करावे दिव्यांचे पूजन करावे महालक्ष्मी आणि गणपती समोर दिव्यांची आरास करावी धूप दीप लावावे सुबक रांगोळी काढावी फुलांची आरास करावी मंगल संगीत ऐकावे सर्व पूजा समाप्त झाल्यावर आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी गणपतीची व देवीची आरती करावी या प्रकारे तुम्ही महालक्ष्मीची आरती करू शकता तर ही झाली लक्ष्मीपूजेची विधी तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते